जाम दाबून चिकन खाल्ले, आता काहीतरी थंड प्यावंसं वाटते, म्हणून मी आज बनवते सोलकढी शॉर्ट्स। सोलकढी बनवण्यासाठी मी इथे एक नारळ घेतलेला आहे, तो आपण किसून घेऊया। सोलकढी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कोकम, बीटचा रस, जिरं, मिरची, लसूण, साखर, मीठ, एक नारळ किसलेलं, कोथिंबीर। सुरुवातीला आपण हे कोकम भिजत घालूया, म्हणजे चांगले मुरतील आणि त्याचा चांगला गर निघेल। जर तुम्हाला कोमट पाणी टाकायचं असेल तर तुम्ही तेही टाकू शकता, आणि साधं पाणी टाकलं असेल तर तुम्हाला जास्त वेळ भिजत घालून ठेवायला लागेल। आता आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊया आणि त्याच्यातलं पाणी काढून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया, तर त्यासाठी 3 मिरच्या, 4 लसूणच्या पाकळ्या, खोबरं, जिरं, साधारण 1 चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे, ह्याच्यात थोडं पाणी टाकून आपण हे सर्व साहित्य वाटून घेऊया। पोटाला थंडावा मिलावा म्हणून हे सोलकढी आपण इथे बनवत आहोत, त्यामुळे जास्त मिरच्या पण नाही घ्यायच्या आणि लसूण पण नाही घ्यायचं, चव येण्यापुरतं थोडं थोडं घ्यायचं। हे नारळाचं दूध काढण्यासाठी आपण याच्यावर फडका ठेवूया, कापडी फडका आपल्याला घ्यायचा असेल, जर फडका नसेल तर तुम्ही हातरुमाल पण घेऊ शकता। आता हे तयार केलेलं नारळाचं वाटण आपण त्या फडक्यामध्ये टाकूया आणि छानपैकी पिळून घेऊया, म्हणजे चांगलं दूध निघेल। याच्यामध्ये मी अजून एकदा 1/2 ग्लास पाणी टाकून वाटून घेणार आहे, म्हणजे याचं चांगलं रस निघून जाईल। आता ह्यामध्ये आपण थोडं अजून 1/2 ग्लास पाणी घालू, म्हणजे चांगलं नारळाचं दूध निघेल। आता पुन्हा एकदा आपण या नारळाचं दूध काढून घेऊ। अजून एकदा मी हे वाटून घेणार आहे। आता आपण या नारळाच्या दुधामध्ये कोकम रस, साखर, मीठ असे सर्व पदार्थ मिक्स करून घेऊया। 1 चमचा मीठ, 1 चमचा साखर, हा कोकमचा निघालेला रस आणि आपल्या सोलकढीला छानसा रंग येण्यासाठी हा बीटचा रस। आणि वरून थोडी कोथिंबीर घालूया,
आता हे सर्व पदार्थ आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता छानसा रंग आलेला आहे या सोलकढीला. आता साखर आणि मीठ विरघळेपर्यंत आपण हे हलवून घेऊया. सोलकढी ही खूप पौष्टिक असते आणि जर तुम्ही मच्छी किंवा चिकन मटन असं काही खाल्लं ना त्यानंतर सोलकढी प्यालेत ना तर पोटाला खूप आराम देते. आपली सोलकढी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही आहे. आता आपण या ग्लासमध्ये ही सोलकढी भरून घेऊया. तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे ग्लास काय सुंदर दिसतात सोलकढीचे. आणि सोलकढी आपल्या शरीराला खूप थंडावा देते. आपले सोलकढी शॉर्ट्स तयार झालेले आहेत, किती छान दिसतात तुम्ही बघू शकता आणि दिसायला पण एकदम मस्त आहे. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. एकदम सोपी आहे आणि पोटाला पण शांत करतो. वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या रेसिपीज बघता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात राहा. दुसरा शॉर्ट्स पिणार तू? हा मम्मी पी बघा. आवडलं कसं लागते रे? तिसरा ग्लास रीतने संपवलेला आहे. आता हा चौथा ग्लास. दादाला तरी ठेव, तुझ्या सर्व संपवले. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझी व्हिडिओ वेळात वेळ काढून बघता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.